नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तोक्ते चक्रीवादळाचा मोठा धोका राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांना बसलेला आहे। कोकण किनारपट्टीवर याचा तडाखा बसलेला आहे वादळाचा, आणि एवढंच नाही तर गोव्यात सुद्धा वादळाने थैमान घातलंय। या सगळ्या वादळाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत या विशेष कार्यक्रमातून। तोक्तेचा तडाखा, गोव्यामध्ये तोक्ते वादळाने अक्षरशः थैमान घातलंय। गोव्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर वादळाचा जबर तडाखा बसलाय, त्यामुळे समुद्राने रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला सुद्धा मिळालं। तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं सुद्धा चित्र आहे। तोक्ते चक्रीवादळ दक्षिणेकडून पुढे सरकायला सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा गोव्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे। समुद्र अजून सुद्धा उधाणलेला असून पुढच्या 48 तासात समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोस्ट गार्ड आणि पोलिसांकडून अजूनही समुद्र किनाऱ्यावर गस्त सुरू असून नागरिक किनाऱ्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते। तर दुसरीकडे NDRFची टीम गोव्यात दाखल झाली असून त्यांच्याकडून सुद्धा मार्ग मोकळा करणं, नागरिकांची सुटका करणं अशा प्रकारचे युद्धपातळीवरची कामं सध्या केली जात आहेत। आणि समुद्रातल्या या उधाणाचा परिणाम सुद्धा अनेक समुद्र किनाऱ्यांवरती पाहायला मिळतोय। तोक्ते चक्रीवादळाचा आतापासूनच गोव्यातल्या अनेक ठिकाणी आणि सिंधुदुर्गमधल्या सुद्धा अनेक गावांना, समुद्र किनाऱ्यावरच्या वस्त्यांना मोठा फटका बसलेला आहे। त्याचबरोबर झाडांच्या ज्या बागा आहेत त्यांना सुद्धा या वादळाच्या वाऱ्याच्या वेगाचा मोठा फटका बसलाय। तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका गोव्याला बसला। इथं अनेक झाडांची पडझड झाली, अनेक ठिकाणी वीज प्रवाह सुद्धा खंडित झाला। इथं NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्यात। NDRFच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी, ऐकूया। गोवा में साइक्लोन आने के बाद अभी साउथ गोवा में रेस्क्यू ऑपरेशन सब चल रहे, यानी जो रास्ता था पेड़ गिरे थे वो सब खाली किए जा रहे हैं। और मेरे साथ है NDRF की टीम, अभी है साउथ गोवा में आई है, और NDRF के चीफ कमांडेंट प्रदीप जी मेरे साथ है। सर, क्या हालात है अभी साउथ गोवा में? जैसा कि आप देख रहे हैं कि जो कनकोलियम PS है, इसमें हमको सूचना मिली थी कि ऑक्सीजन का एक ट्रक जा रहा था, जो रास्ते में हैवी रेन्स की वजह से काफ़ी प्लांट्स जो होते हैं वो रास्ते को उन्होंने जाम कर दिया था। तो NDRF को सूचना मिलते ही हम लोगों ने वहाँ उस जगह पर रश किया और उस पर में इलेक्ट्रिसिटी जो वायर। आपला संपर्क तुटलेला आहे, पण निश्चितपणे गोव्यातली ही परिस्थिती आपल्याला या दृश्यांमधून स्पष्टपणे कळू शकते की या तोक्ते चक्रीवादळानं किती मोठं थैमान गोव्यामध्ये घातलेलं आहे। निसर्गाचं वरदान लाभलेल्या या संपूर्ण परिसरावरती खरं तर आज खूप मोठं संकट कोसळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संदीप राजगोळकर फोनवरून आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, गोवा म्हटलं की निसर्ग सौंदर्य, गोवा म्हटलं की प्रत्येक पर्यटकासाठी एक स्वर्ग असतो तो, पण आज या स्वर्गात या निसर्गानं, आसमानी संकटानं नेमकं काय थैमान घातलंय? संदीप, माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। तुमच्या आजूबाजूला वारा आहे, वादळ आहे, आणि त्यामुळे या संपूर्ण सेवेमध्ये, मोबाईल सेवेमध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो। मी पुन्हा एकदा तुमच्या संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। पण गोव्यातलं हे जे चित्र आहे ते विदारक म्हणावं लागेल, कारण सगळीकडे हिरवाईनं नटलेला हा गोवा, पण आज या वाऱ्याच्या वेगानं अनेक झाडं, जुनी झाडं ही उन्मळून पडलेली आहेत। रस्त्यावरती आज फक्त आणि फक्त झाडाच्या कोसळलेल्या फांद्या दिसत आहेत। एक मोठं काम संपूर्ण प्रशासनाला पुढच्या काळात करावं लागणार आहे। विजेचे खांब कोसळलेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे। सखल भागात पाणीसुद्धा साचलेलं आहे, कारण मुसळधार पाऊस चक्रीवादळाच्या
या दरम्यान झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या समोर एका बाजूला कोरोनाचं भयावह संकट आणि दुसऱ्या बाजूला वादळानं निर्माण केलेलं हे आसमानी संकट, अशा दोन्ही संकटाचा सामना सध्या गोवा करत आहे. संदीप राजगोळकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, तुमचं बोलणं पूर्ण करा. माफ करा संदीप, तुमचा संपर्क होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करू पूर्णपणे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येईल अशा पद्धतीने आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण जी दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत ती सुद्धा खूप बोलकी आहेत. तिथली परिस्थिती, तिथलं विदारक वास्तव काय नेमकं आहे हे आमच्यापर्यंत या दृश्यांमधून पोहोचत आहे. आणि त्यामुळे गोवा एका बाजूला कोरोनाच्या भयावह संकटाबरोबरच आता या आसमानी संकटाचा सुद्धा सामना करत आहे. गोव्याबरोबरच महाराष्ट्राच्या सुद्धा किनारपट्टीवरती, कोकण किनारपट्टीवरती या संपूर्ण वादळाचा तडाखा बसतोय. राज्यभर चक्रीवादळाचं जे संकट गुंगावत आहे त्यात चक्रीवादळ आता रत्नागिरी जिल्ह्यापासून काही अंतरावरती आहे. रत्नागिरीपासून 120 किलोमीटर अंतरावर राजापूरमध्ये वादळी वाऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत चाललेला आहे. वादळ रत्नागिरीपासून 120 किलोमीटर अंतरावर अजूनसुद्धा असलं तरीसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आता वाऱ्याचा वेग हा 70 ते 80 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारे वाहत आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. विजेचे खांब कोसळलेले आहेत. जी कच्ची घरं आहेत त्या घरांचंसुद्धा मोठं नुकसान झाल्याचं बातमी आपल्यापर्यंत आपल्या प्रतिनिधींकडून येते आहे. आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानंसुद्धा अनेक ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. राज्याच्या कोकण किनारपट्टीवरती अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि अगदी मुंबईपर्यंत संपूर्ण या भागामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा अलर्ट जारी केलेला आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असू शकतो. खरं तर सुरुवातीला जो अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता की या चक्रीवादळाची तीव्रता किती असेल त्याबद्दलचा, पण त्यापेक्षा जास्त याची तीव्रता आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये याचा फटका बसणार नाही असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, पण उदय जाधव आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्ग मालवणमध्ये होते. त्यांनी सांगितलं की या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथं बागांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान या वाऱ्यानं केलेलं आहे, या चक्रीवादळाचा जो वेग होता सिंधुदुर्गमधला तो भयावह होता आणि त्याचमुळे एक मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे. चक्रीवादळ जसजसं पुढे सरकत आहे ते गुजरातच्या दिशेनं जरी सरकत असलं महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याच्या किनारपट्टीच्या दिशेनं ते सरकत नाही आहे, गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. पण तरीसुद्धा जसजसं हे पुढे सरकत आहे तसतसं या किनारपट्टीच्या ज्या सगळा भाग आहे त्या भागाचं मोठं नुकसान, तिथं मोठं थैमान या वादळामुळं निर्माण झालेलं आहे आणि स्वाभाविकपणे त्याचा फटका या परिसराला बसतोय. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अगदी मुंबईमध्ये सुद्धा रात्री मुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा घराबाहेर पडायचं नाही आहे. अगदी महत्त्वाचं काम असेल, वैद्यकीय काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. खरं तर मुंबईमध्ये लॉकडाऊन आहे, महाराष्ट्रात सगळीकडे लॉकडाऊन आहे, तरीसुद्धा आज चक्रीवादळाच्या या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये हे धडकणार जरी नसलं तरी त्याचा परिणाम निश्चितपणे मुंबईकरांना जाणवणार आहे, कारण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. या बातमीवर आपण कायम राहणार आहोत. या वादळाच्या प्रवासासोबत आमचे प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणाहून ग्राउंड रिपोर्ट मिनिटा मिनिटाचा आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि या सगळ्या बातमीवर आपण कायम राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवरती तोक्ते चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा
आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ते मुंबई या संपूर्ण किनारपट्टीवरती न्यूज 18 लोकमतचे सगळे रिपोर्टर आता आहेत आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून ओरोस इथून आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत. उदय, जसजसं हे वादळ पुढे सरकत आहे तसतसं किनारपट्टी महाराष्ट्राची जी लागती आहे त्या संपूर्ण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसू लागलेला आहे. सिंधुदुर्गातली परिस्थिती आता नेमकी काय आहे आणि दुसरं म्हणजे या वादळाचा पुढचा प्रवास कसा सुरू आहे, किती परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे? तुला सा संपूर्ण चक्रीवादळाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काय नेमकं निर्माण केलं, किती भीतीचं वातावरण आहे, किती नुकसान केलं याबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री उदय सामंत आहे. उदय सामंत साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप मोठा तडाखा या चक्रीवादळाने दिलेला आहे, मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलेलं आहे. तुमच्याकडे अधिकृत काय माहिती आतापर्यंत हाती आली? 2-3 दिवसापूर्वी या वादळाचा संकेत हा वेधशाळेनं दिलेला होता आणि त्या पद्धतीनं प्रशासन पूर्वी देखील सज्ज होतं, भविष्यातल्या गोष्टींसाठी देखील सज्ज आहे. परंतु ज्या पद्धतीनं आपण वादळाचा अंदाज केला होता त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं वादळ किनाऱ्यावर आले ही वस्तुस्थिती खरी आहे. मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी आता मी माहिती घेतली त्याच्यामध्ये आमची 31 सबस्टेशन जी आहे त्यातली 24 सबस्टेशन ही बंद आहेत, म्हणजे जवळजवळ 80% जिल्हा हा शटडाऊन प्रक्रियेमध्ये आहे. काही ठिकाणी झाडं पडलेली आहेत, तारा उन्मळून पडलेल्या आहेत, पोल उन्मळून पडलेले आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक शटडाऊन करण्यात आलेला आहे कारण पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही, वाऱ्याचा जोर कमी झालेला नाही. आंबा बागायतीचं नुकसान झालेलं आहे कारण आंबा तर ऐन मोसमातला हा सीझन होता आणि तो पावसामुळं आता बाधित झालेला आहे. काजूचं पीक या वाऱ्यामुळं आणि सगळं खाली पडलेलं आहे. नारळाची शेती असेल, कोकमाची शेती असेल, या बागायतीचं देखील नुकसान झालं आहे. पण सुदैव एकच आहे की जीवितहानी कुठचीही झालेली नाही. एक किरकोळ जर प्रकार नारळ पडून एक फक्त माणूस जखमी झालेला आहे. वाटतं की कुठेही जीवित घरांचं नुकसान सध्या तरी 150 झालं आहे असा प्राथमिक अंदाज सांगतोय, पण हा प्राथमिक अंदाज आहे. ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पंचनामे केल्यानंतर घराचं नुकसान वाढण्याची शक्यता आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मी स्वतः सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत. 2-3 दिवसामध्ये पंचनामे संपले पाहिजेत वादळ थांबल्यानंतर. तसा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातोय आणि मागच्या वेळी जसं निसर्ग वादळानंतर या कोकण किनारपट्टीला चांगल्या पद्धतीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना मिळाली त्याच पद्धतीनं नुकसान भरपाई महाविकास आघाडीचं सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या या सर्व बाधित लोकांना देईल याची मंत्री म्हणून मला खात्री आहे. चक्रीवादळाने सकाळपासूनच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचं खूप मोठी नुकसान केलेलं आहे. आता हे रत्नागिरीच्या समुद्र किनारेवरती आहे, तुम्ही स्वतः रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करताय, रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे? सिंधुदुर्गातनं वेंगुर्ला, मालवण, देवगड, कुणकेश्वर करत हे वादळ आता राजापूरपर्यंत गेलेलं आहे. मी स्वतः आता राजापूरला तिथं निघालेलो आहे. ताशी वेग जो होता तो सिंधुदुर्गामध्ये थोडा कमी होता, पण आताच वेधशाळेकडनं जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा ताशी वेग हा 100 पर अवर असं झालेलं आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी देखील राजापूरला पोहोचलेले आहेत. माझ्या मतदारसंघाच्या बाहेरनं जरी जाणार असलं तरी सगळ्या प्रिकॉशन्स रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील घेतलेल्या आहेत. यंत्रणा सतर्क आहे, परंतु वारा आणि पाऊसच एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे की त्याच्यामध्ये नुकसान होतं आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळत नाही असं सांगितलं जाते, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, NDRFची टीम ही तैनात केली गेली नाही, त्यांना स्टँड बाय ठेवण्यात आलं असा एक आरोप जो आहे तो केला, तो याबद्दल काय दिसत नाही? मला सध्या आरोप प्रत्यारोपामध्ये पडायचं नाही कारण सिंधुदुर्गवासियांना माहिती आहे. मी स्वतः काल रात्रभर या सगळ्या प्रक्रियेवर नजर ठेवून होतो. पहाटे 5 मला असं वाटतं की पहिली VC आमची 4 झाली, त्याच्यामुळे सिंधुदुर्गवासियांना खात्री आहे की लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, हे प्रामाणिकपणानं काम करतंय. NDRFच्या संपर्कामध्ये सुद्धा आता देखील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आहेत, परंतु NDRFच्या कमांडरनी स्पष्ट असं सांगितलं की आम्ही देखील तैनात आहोत, आवश्यकता भासली तर आम्ही देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येणार आहोत, पण सध्या तरी NDRFची आवश्यकता कुठं लागेल असं चित्र नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आहे. झाडं मात्र मोठ्या पद्धतीनं पडलेली आहेत, रस्ते ब्लॉक होण्याचं प्रमाण मोठ्या पद्धतीनं होतं, परंतु कटर असतील, जे काही प्रायमरी स्टेजला यंत्रसामग्री लागते ती देखील देऊन रस्ते देखील मोकळे करण्याचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की 2 नक्की दोन्ही जिल्ह्यामध्ये नुकसान किती झालं आहे आणि किती नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे हे चित्र स्पष्ट होईल. संपूर्ण दिवसभर तुम्ही संपूर्ण आढावा घेतलेला आहे कंट्रोल रूममधून, काल तुम्ही रात्री स्वतः ग्राउंडवरती प्रत्यक्ष पाहणी देखील करून आलेला आहात. या संपूर्ण दुर्घटनेची किंवा संपूर्ण आपत्तीची माहिती तुम्ही मुख्यमंत्र्यांना, राज्याचे मुख्य सचिवांना दिली आहे का? काय त्यांच्याकडनं तुम्हाला अधिक माहिती किंवा इतरच्या आता पुढच्या उपाययोजना काय करणार आहे?
गेले तीन दिवस सातत्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब सगळ्या प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहेत। काल देखील टेलिफोनिक आदरणीय साहेबांनी आमच्या सगळ्यांची चर्चा केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे। आज दिवसभरामध्ये मी देखील सीएमओ ऑफिसच्या संपर्कामध्ये आहे। मी मुंबईला गेल्यानंतर हे सगळे चित्र आदरणीय सीएम साहेबांना सांगणार आहे, डीसीएम साहेबांना सांगणार आहे आणि जास्तीत जास्त माझ्या कोकणातल्या माणसाला कशा पद्धतीने मदत होईल हा आग्रह मंत्रिमंडळातील एक सहकारी म्हणून माझा राहणार आहे। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला संपूर्ण परिस्थितीची माहिती करून दिली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट जो आता जो प्राथमिक अहवाल आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आणखीन आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याबद्दल थोड्याच वेळानंतर माहिती मिळणार आहे। विलास, नक्कीच धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या। याच सोबत आपण या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय, पण या संपूर्ण चक्रीवादळाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही न्यूज 18 लोकमत पाहत राहा। कुठे जाऊ नका, बघत राहा न्यूज 18 लोकमत।